बुलढाणा जिल्ह्यामध्ये रुग्णांची संख्या सध्या वाढतच आहे आणि त्याच्यामुळे ऑक्सिजनची रिक्वायरमेंट सुद्धा वाढत आहे. आज जिल्ह्यामध्ये 70 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत आणि ते त्यांचा सध्या व्यवस्थित उपचार सुरू आहे. परंतु रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्सिजनची वाढती रिक्वायरमेंट बघून आपण ऑक्सिजनची आणखीन 2 लोकांच्या संपर्कात आहे जे आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा करणार आहेत. सोबतच आणखीन रिझर्व कॅपॅसिटी म्हणून आपण ऑक्सिजन टँकचं नियोजन केलेलं आहे. ते येणाऱ्या 15-20 दिवसामध्ये आपल्या इथे कार्यरत होईल आणि त्याच्यासोबतच ऑक्सिजन प्लांटबद्दलसुद्धा आपण प्रयत्नामध्ये आहे. लवकरच ते सुद्धा प्रोसेसमध्ये टाकून जिल्ह्याची जी गरज आहे ती आपण पूर्णपणे भागू. आज आपल्याला 90 ऑक्सिजन जम्बो ऑक्सिजन सिलेंडर्स लागत आहे आणि आपला तेवढा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे. बरं, आता या संबंधित काही शासकीय अधिकाऱ्यांची किंवा म्हणा कलेक्टर लेवलला, सिव्हिल सर्जन लेवलला या संबंधी कुठलीही चर्चा झालेली नाही आणि ऑक्सिजनचा तुटवडा हा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे पण बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत तो काही आला नव्हता. आता 5 दिवसाचा साठा आहे असं तुम्ही म्हणता आणि आपला सप्लाय एक तर औरंगाबाद किंवा अकोल्यावरनं होतो युजली, तर हे सगळं आता गव्हर्नमेंटनं त्यांच्या ताब्यात घेतलेलं आहे आणि कलेक्टर लेवललाच हा कुठं किती पुरवठा द्यायचा इंडस्ट्रीला आणि हॉस्पिटलला हे ठरलेलं आहे. त्यामुळं आतापर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलकडनं सरकारी रुग्णालयाला ऑक्सिजन सिलेंडर द्यावे असा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही आणि वास्तविक पाहता प्रायव्हेट हॉस्पिटललासुद्धा तुटवडा आहेच. त्याच्यामुळं IMAच्या लोकांशी चर्चा करून मला नाही वाटत की आम्ही आमचा काही कोट्यातला त्यांना देऊ शकू म्हणून. हा जर शिल्लक असेल तर आम्ही निश्चित त्यांना पुरवू. जसं IMAची भूमिका आहे, IMAचे डॉक्टर कोविड हॉस्पिटलला काम करतायत आणि त्यांना आम्ही सर्व सहकार्य करतो आहे. या ठिकाणी जर आमच्याकडं शिल्लक साठा उपलब्ध असेल IMAच्या लोकांकडं तर आम्ही शासनाला नक्कीच तो देऊ आणि रुग्णांची सेवा या आधारे नक्कीच करू. परंतु हा कलेक्टर लेवलचा विषय असल्यामुळं अकोला कलेक्टर, औरंगाबाद कलेक्टर आणि बुलढाणा कलेक्टर यांनी कॉन्फरन्सच्याद्वारे हे ठरवलं पाहिजे की इंडस्ट्रीचा सप्लाय सध्या पूर्णपणे बंद करावा. शासनानं 20-80% जे धोरण ठरवलेलं आहे त्याशी इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्राची शाखासुद्धा सहमत नाही आहे. आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एक्स्ट्रा प्लांट इंडस्ट्रीसाठी वेगळे उभे करा, इंडस्ट्रीयल ऑक्सिजन वेगळं ठेवा, कारण लोकांच्या जीवाशी खेळणं हे काही बरोबर नाही आहे आणि कोविडसारखी ही इमर्जन्सी परिस्थिती आहे. त्यामुळं जास्तीत जास्त ऑक्सिजनचा पुरवठा प्रायव्हेट हॉस्पिटलला आणि कोविड रुग्णांना करावा अशी आमची शासनाला आणि जिल्ह्यातील प्रशासनाला विनंती आहे.